नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांना खूप महत्व आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये ही जी विरामचिन्हे आहेत की नेमकी कोणती आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा याबद्दल पाहणार आहोत। तर चला सुरू करूया मराठी मधील विरामचिन्हे। पूर्ण विराम। विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्ण विराम हे चिन्ह वापरतात। त्याचप्रमाणे संक्षेप दाखवण्यासाठीही पूर्ण विराम या चिन्हाचा वापर करतात। रमेश घरी गेला, तो आंबा खात आहे। शाळा सुटली, ताजा कलम। ना गो नागनाथ गोरे। अर्धविराम। अर्धविराम कधी वापरतात? तर दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम या चिन्हाचा वापर केला जातो। ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता। त्या देशात राजा होता पण सत्ता लोकांच्या हातात होती। किरण हुशार आहे पण ती अभ्यास करत नाही। स्वल्पविराम। स्वल्पविरामाचा वापर केव्हा करतात? तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास तसेच संबोधनाचा वापर करताना स्वल्पविराम हे चिन्ह वापरले जाते। अरुणा हुशार, अभ्यासू, प्रामाणिक व खेळकर मुलगी आहे। माझ्याकडे मराठी, गणित, विज्ञान, इतिहास व भूगोल या सर्व विषयांची पुस्तके आहेत। मधु इकडे ये, लता इकडे पहा। अपूर्ण विराम चिन्ह। अपूर्ण विराम चिन्ह कधी वापरले जाते? तर वाक्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील द्यायचा असेल तर या अपूर्ण विराम चिन्हाचा वापर केला जातो। पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले। 2, 8, 13, 17, 22। परीक्षेचे वार मंगळवार, शुक्रवार, शनिवार। सहलीचे साहित्य जेवणाचा डबा, स्वेटर, टॉर्च, चादर। प्रश्नार्थक चिन्ह। प्रश्नार्थक चिन्ह हे कधी वापरतात? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी या प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केला जातो। तू
केव्हालास आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत, माझ्याकडे किती चेंडू आहेत, नरेशचे लग्न कधी होणार, तुझ्या आईचे नाव काय आहे। उद्गार वाचक चिन्ह। उद्गार वाचक चिन्ह। ज्यावेळेस आपण एखादी उत्कट भावना व्यक्त करतो तर ती भावना दाखवणारा जो शब्द असतो त्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह वापरले जाते। अरे रे, खूप वाईट झाले, शाबास, छान खेळलास, बापरे केवढा मोठा साप, शाबास MPSC परीक्षा पास झालास, बापरे केवढी ही गर्दी। अवतरण चिन्ह। अवतरण चिन्ह। अवतरण चिन्हे ही दोन प्रकारचे असतात। पहिले म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरे म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह। बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते। तर एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तसेच दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात। शरद म्हणाला, मी गावाला जाणार आहे, मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात। निलेश म्हणाला, मला सुरेश असे म्हणाला, मी जेवण करणार नाही हे खरे आहे। संयोग चिन्ह। संयोग चिन्ह हे केव्हा वापरले जाते, दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरले जाते। विद्यार्थी भांडार, प्रेम विवाह, आजचा कार्यक्रम शाळे पुढील मैदानावर होईल। अपसारण चिन्ह। अपसारण चिन्ह हे कधी वापरले जाते, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास तसेच एखाद्या बाबीचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसारण चिन्ह वापरले जाते। मी तेथे गेलो पण तो मुलगा ज्याने बक्षीस मिळविले आपल्या शाळेत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या विराम चिन्हांचा अभ्यास करा आणि आपले लेखन हे शुद्ध करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।